2 फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सलग दुसऱ्यांदा प्रशासक पालिकेचा अर्थसंकल्प मांडणार आहे. मुंबईकरांच्या पदरी यंदाच्या या अर्थसंकल्पामधून कोणत्या गोष्टी पडणार आहेत, कोणत्या योजना पडणार आहेत, त्या आता 2 तारखेला स्पष्ट होणार आहे. आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहे. वेदांत, या अर्थसंकल्पामधून मुंबईकरांच्या पदरामध्ये नेमकं काय पडणार आहे? अमोल, 2 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि यंदाच्या वर्षी विशेष म्हणजे प्रशासक म्हणून आयुक्त इकबाल सिंग चहलच हा अर्थसंकल्प सादर करतील आणि मंजूर करतील. कारण आपल्याला माहिती आहे की मार्च 2022 मध्ये नगरसेवकांची जी कार्यकाळ होता तो संपुष्टात आला आणि त्यानंतर आता निवडणुकांची वाट पाहिली जाते. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर केला जातोय आणि यामध्ये विशेष म्हणजे जी माहिती मिळते ज्यामध्ये आरोग्य, शिक्षण, रस्ते यासाठी भरीव तरतूद असणार आहे. मागच्या वर्षी जर आपण अर्थसंकल्प बघितला तर साधारणपणे 45,949 म्हणजे 46,000 कोटींचा बजेट मुंबई महापालिकेचं होतं. यामध्ये सुद्धा मोठी वाढ होण्याची शक्यता आहे कारण अनेक विकास प्रकल्प सुद्धा मुंबई महापालिकेने हाती घेतले आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांना नेमकं काय मिळतं आणि निवडणुकांच्या तोंडावर आणखी काय घोषणा केल्या जातात हे पाहावं लागेल. अमोल, विधान धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.